शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या आपल्याकडे कोरोनाचं प्रमाण हे भरपूर वाढायला लागलेलं आहे. सगळीकडेच भरपूर असे कोरोनाचे पेशंट सापडायला लागलेले आहेत आणि त्याचमुळे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा लॉकडाऊन हे लावलेलं आहे. तर तुम्हीही घरी राहा, विनाकारण बाहेर फिरू नका आणि बाहेर जाताना मास्कचा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. घरी राहा आणि सुरक्षित राहा. आज मी तुम्हाला छान अशी लॉकडाऊन स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. लॉकडाऊन स्पेशल ह्याच्यासाठी की आपण ही जी रेसिपी आहे ती अगदी घरातल्या साहित्यातून करणार आहोत. त्याच्यासाठी वेगळं असं आपल्याला काही आणायची गरज नाही आहे. जे घरात अवेलेबल असेल त्यातच ही छान अशी रेसिपी होती. आपण एक भाजी बघणार आहोत, खूप छान होते, वेगळी आहे, झटपट होणारी आहे, कमी साहित्यात होणारी आहे. त्यामुळे चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. भाजीला काय असो किंवा नसो घरात, पण एक असा पदार्थ असतो जो जवळजवळ प्रत्येकाच्या घरात हा नेहमीच असतो आणि तो म्हणजे बटाटा. तर आज आपण ह्याच बटाट्यापासून छान अशी रेसिपी पाहणार आहोत. आज आपण बटाट्याचं भुजणं करणार आहोत. अतिशय कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे. बटाट्याचं भुजणं बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. आधी इथे बटाटा घेतलेला आहे मी आणि तुम्ही बघू शकता हा असा गोल आणि असा जाडसर मी कट करून घेतलेला आहे. असे काप करून घेतलेले आहेत, अतिशय पातळ काप नाही करायचे आहेत, असेच आपल्याला जाडसर काप ठेवायचे आहेत. इथे साधारणपणे मध्यम आकाराचे मी 3 बटाटे चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि ते पाण्यात घातलेले आहेत. त्यानंतर इथे मी वाटाणा घेतलेला आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालतं. माझ्याकडे हा फ्रोझन वाटाणा अवेलेबल होता म्हणून मी वापरते आणि नाही घातला तरीही चालतं, नुसतं बटाट्याचं केलं तरीही छान होतं. त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे चिरलेली आणि इथे लसूण टेचून घेतलेला आहे. अगदी मोठाही नाही आहे आणि अगदी बारीक पेस्टही नाही आहे. एक मोठा चमचा इतका लसूण घेतलेला आहे टेचून. त्यानंतर इथे काही मसाले घेतलेले आहेत. मिरची पावडर घेतलेली आहे 1 ते 1.5 चमचा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आहे. 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 1/2 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1/2 चमचा हिंग घेतलेला आहे. हिंग हा ह्या भाजीला वापरायचाच आहे. हिंगाचा एक छान असा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो. आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपण हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालणार आहोत. कांदा घातल्यानंतर ह्यातच आपण हा लसूणसुद्धा घालणार आहोत. एक मोठा चमचा इतका मी टेचून घेतलेला आहे. हा सर्व लसूण आपण ह्याच्यात घालायचा आहे. त्याचबरोबर आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर इथे जो वाटाणा घेतलेला आहे तो मी घालणार आहे. आपल्याला हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यातच आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे. इथे मी तेल घेतलेलं आहे, ते घालते. ह्यामध्ये तेल वापरताना थोडंसं जास्त वापरायचं आहे. म्हणजे तुम्ही जर रोजच्या भाजीला 1 चमचा तेल वापरत असाल तर इथे तुम्ही 1.5 ते 2 चमचे इतकं तेल वापरायचं आहे. हे व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊयात. अतिशय झटपट होते ही भाजी, म्हणजे वेळ अजिबात लागत नाही आणि चवीला जबरदस्त लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही घरी बनवून बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही केलेली ही भाजी कशी झाली, बटाट्याचं भुजणं कसं झालं हे मला कळवायला विसरू नका. आपलं इंस्टाग्राम व फेसबुकवर शुभप्रिया मेजवानी नावाने पेज आहे, तिथे फॉलो करा तुम्ही आणि तिकडे तुम्ही केलेल्या रेसिपीजचे, तुम्ही केलेल्या भाजीचे व्हिडिओ फोटोज शेअर करा आणि शेअर केल्यानंतर शुभप्रिया मेजवानीला टॅग करा जेणेकरून ते मलाही पाहता येतील. आता हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यातच हे बटाटेसुद्धा घालणार आहोत. आता हे बटाटे घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला जो आहे तो आपल्या ह्या बटाट्याच्या फोडींना लागला पाहिजे.
इथे आपलं व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि हे आत्ताच इतकं सुंदर दिसतंय, इतकं कलरफुल दिसतंय, जबरदस्त बघू शकता तुम्ही, खूपच छान असा कलर दिसतो ह्याचा, दिसतानाच खूप सुंदर दिसतंय। तर आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात आणि आजची आपली रेसिपी आहे त्याला कुठल्याही प्रकारची फोडणी द्यायची नाही आहे। म्हटल्यावर आज मी ही रेसिपी ह्या आपल्या कोळशाच्या कुकरमध्ये करणार आहे। तर इथे मी हा आपला कोळशाचा कुकर घेतलेला आहे आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकता मी आधी काहीच घातलेलं नाही आहे, हा कोळशाचा कुकर आहे। तर मी आपण जे हे बटाट्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला ह्याच्या आत घालायचं आहे। आपण जे बटाट्याचं मिश्रण करून ठेवलं होतं, बटाटा वगैरे सर्व मिक्स करून ठेवलं होतं, ते सर्व मी ह्या कुकरमध्ये घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्याच्यात आपण अजूनपर्यंत पाणी घातलेलं नाही आहे। आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी हे तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्या प्रमाणात घालायचं आहे। तुम्ही हे सुकंही करू शकता किंवा थोडासा रस्सा ठेवू शकता, पण जास्त पाणी घालू नका, कारण की आपण ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे त्यामुळे त्याला घट्टसरपणा येणार नाही। त्यामुळे थोडंसं पाणी ह्या भाजीमध्ये खूप छान लागतं भुजण्यामध्ये, त्यामुळे थोडंसंच पाणी घाला, एकदम जास्त असं घालू नका, नाहीतर ते एकदम लिक्विडी होईल आणि पाणी एकीकडे आणि ती भाजी एकीकडे असं होईल। त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे। तर इथे बघू शकता मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, तुम्हाला दाखवते अशा प्रकारे इतकंच पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर एकदम ड्राय हवं असेल, त्याच्यात पाणी नको असेल, तर तुम्ही कमीही घालू शकता। हे बटाटा शिजण्यापुरतं जितकं पाणी लागेल तितकंच घालायचं आहे। आता आपला हा कुकर तयार आहे, आता आपण ह्याला झाकण लावूयात आणि आता आपला कुकरची जी शेगडी आहे ती पेटवून घेऊयात। आता मी ह्या कुकरमध्ये कोळशाच्या कुकरवर करत आहे, तर तुम्ही हे गॅसवर सुद्धा करू शकता। तुम्ही एखाद्या कढईत किंवा पातेल्यात ज्याच्यात शिजवायचं आहे त्याच्यात हे सर्व घालून गॅसवर 7 ते 8 मिनिटात बटाटा हा व्यवस्थित शिजला जातो, 7 ते 8 मिनिटात तुमची भाजी तयार होते। पण आपण हा कोळशावरच्या कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे। आपल्याला कमीत कमी पाऊण तास हा कुकर ठेवायचा आहे, पण गॅसपेक्षा कुकरमधली मला जास्त आवडते, कारण आपण हा कोळशाच्या कुकरवर करतो त्यामुळे छान असा स्मोकी फ्लेवर आपल्या ह्या भुजण्याला येतो। त्यामुळे मी शक्यतो हे ह्या कुकरमध्येच करते। तर आता आपण शेगडी पेटवून घेऊयात। आता ही आता आपण इकडे शेगडी घेतलेली आहे, आता ती पेटवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे आतमध्ये बघू शकता हे अशा प्रकारे कोळसे भरून घेतलेले आहे, ज्या प्रकारे आपण नेहमीच घेतो, ह्याच्यात जितके बसतील तितकेच कोळसे घालायचे आहेत आणि हे आपण ह्याच्या आत ठेवून द्यायचं आहे। आणि आता माझ्याकडे ही वॅक्स स्टिक आहे, ती आपण आधी पेटवून घेऊयात। अशा प्रकारे आणि ही पेटवल्यानंतर इथे जो हा होल आहे ह्याच्यातून आपल्याला ही आतमध्ये घालायची आहे, म्हणजे आपले कोळसे आहेत ते फुलायला लागतील। ह्या कुकरची डिटेलमध्ये मी संपूर्ण माहिती आधीच आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही जर अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते, तो ते तुम्ही पाहू शकता। ह्या कुकरची सर्व डिटेलमध्ये माहिती मी त्या व्हिडिओत सांगितलेली आहे। आपला कोळसा हा व्यवस्थित फुललेला आहे, आता म्हणजे आपल्या ह्या कुकरची शेगडी तयार आहे। मी तुम्हाला दाखवते, बघू शकता हा कोळसा असा छान असा फुललेला आहे। आता आपण ह्याच्यावर आपला कुकर ठेवणार आहोत। आपली शेगडी तयार आहे, आता आपण हा कुकर जो आहे तो आपण ह्या शेगडीवर ठेवणार आहोत। आता हा पाऊण तास असाच ठेवायचा आहे। पाऊण तासानंतर आपला कुकर हा झालेला असेल, पाऊण तासानंतर आपण उघडून बघूयात। आपली 45 मिनिटं झालेली आहेत आणि मी हा कुकर खाली घेतलेला आहे शेगडीवरून, आता आपण खोलून बघूयात। जबरदस्त ह्याचा जो फ्लेवर आहे, जो वास आहे, तो पूर्ण घरभर झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान असं झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया एका बाउलमध्ये।
आपलं बटाट्याचं भुजणं हे तयार आहे. त्याचा फ्लेवर, त्याचा वास पूर्ण घरभर झालेला आहे. मस्तच. आणि कलरही सुंदर आलेला आहे. आता आपण ह्याच्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्ही हे चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कशाबरोबरही खाऊ शकता. आणि हे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे, मीडियममध्ये मी केलेलं आहे. तुम्हाला जर सुकं हवं असेल तर तुम्ही पाणी कमी घालायचं आहे, ते सुकं छान असं होतं. दिसताना जबरदस्त दिसतं, मला बघूनच भूक लागलेली आहे. त्यामुळे तुम्हीही नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.